मित्रांनो, स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे. आजचं जे सेशन आहे याच्यामध्ये पोलीस भरतीबाबत एक जी आहे न्यूज आलेली आहे, तर या जे न्यूज आहे ते आपण बघणार आहोत. पोलीस भरती संबंधित जी आता आधी लेखी परीक्षा होणार आहे आणि नंतर जी आहे शारीरिक चाचणी होणार आहे. एक जी आरसुद्धा याच्या संबंधित आधी आला होता, तो आपण जो आहे संपूर्ण जाणून घेतला होता. तर आता काय म्हटलेलं आहे न्यूजमध्ये आपण जाणून घेऊ. आता जी आहे पोलीस भरती लवकरच होणार आहे त्यालाच अनुसरून ही न्यूज आलेली आहे, आणि आधी आता लेखी परीक्षा आणि नंतर जी आहे शारीरिक चाचणी असणार आहे. तर काय संपूर्ण न्यूज आपण बघूया. पोलीस शिपाई पदावर बुद्धिमान उमेदवारांची निवड करण्याच्या उद्देशानं आता जी आहे प्रथम लेखी परीक्षा व त्यानंतर मग शारीरिक चाचणी बोलवण्याचा निर्णय जे आहे पोलीस विभागानं घेतलेला आहे. या निर्णयाचं तरुणांनी जे आहे स्वागत केलेलं असून बेरोजगारांना मोठा दिलासा मिळालेला आहे. पोलीस दलातील जे काही कर्मचारी आहे कामाचं स्वरूप आता बदलत जात आहे. शक्तीसोबतच त्यांना समय सूचकता ठेवून तत्परतेनं काम करणंसुद्धा आवश्यक झालेलं आहे. पोलीस शिपाई पदभरतीवेळी शारीरिक चाचणी आधी घेण्यात येत होती. आधी जे होतं फिजिकल होत होतं त्याच्यानंतर मग लेखी होत होती, तर आता हे उलटं झालेलं आहे. आधी लेखी नंतर मग फिजिकल. या चाचणीदरम्यान काही दुर्घटना झाल्या आहेशिवाय शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होणारे काही तरुण लेखी परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण होत असल्याचे आढळून आलेले आहे. त्यामुळे शारीरिक चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या उमेदवारांची निराशासुद्धा होत होती. म्हणजे जे आहे फिजिकल पास होत होते परंतु जे आहे लेखी फेल होत होते, त्याची जी संपूर्ण मेहनत वाया जात होती. अशा सर्व बाबी जे आहे विचारात घेऊनच शासनानं जे आहे पोलीस भरती पदभरती प्रथम लेखी परीक्षा आणि त्याच्यानंतर जे आहे शारीरिक चाचणीचा निर्णय घेतलेला आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण जे काही झालेले उमेदवार आहे रिक्त पदांच्या प्रमाणात आवश्यक तेवढ्या उमेदवारांना जी आहे शारीरिक चाचणीसाठी बोलवण्यात जाणार आहे. म्हणजे जेवढे उमेदवार जे आहे आधी जे रिटर्नमध्ये पास होईल त्याच्या प्रमाणामध्ये जे की आहे ते नंतर मग फिजिकलसाठी बोलवण्यात येते. म्हणजे जे की फिजिकल होत होतं आधी तर सर्वांनाच फिजिकल द्यावं लागत होतं, तर आता त्याची गरज राहणार नाही. फक्त जे पास होतील त्यांना जे आहे फिजिकल द्यायचं आहे. आणि याच्या संबंधित जे की जाहिरात आली की आपण उपलब्ध करूच. आता लवकरच याची जाहिरात जी की आचारसंहिता संपली की येण्याची शक्यता वाटत आहे. तरी आजच्या याच्यामध्ये इतकंच. आपलं काय म्हणणं आहे कमेंट द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आमच्या चॅनलसोबतची चिमण्याकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.